नमस्कार। साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। केंद्र सरकारचं अनुदान योग्य वेळी योग्य व्यक्तीला मिळावं यासाठी सरकार आग्रही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। दुष्काळग्रस्त गावांसाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन। दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक सवलती। एकनाथ खडसे। अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेले। महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती। भारताच्या 6व्या दिशादर्शक उपग्रहाचं आज अवकाशात प्रक्षेपण। आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला भारत पाकिस्तान सामना आता धरमशालाऐवजी होणार कोलकात्यात। नमस्कार आणि त्या सविस्तर वृत्त। विकासाच्या दिशेनं निरंतर काम करण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। राज्यसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते काल राज्यसभेत बोलत होते। देशातले अनेक प्रकल्प प्रलंबित होते। सुमारे 300 प्रकल्पांची सखोल समीक्षा केली, त्यानंतर अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं। सरकारनं गाठलेल्या अनेक उद्दिष्टांबद्दलही त्यांनी माहिती दिली। खनिज लिलावातून 18,000 कोटी रुपये मिळाल्याचं ते म्हणाले। लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं त्यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं राज्यांना जास्त अधिकार दिलेत। अनुदान योग्य व्यक्तीला योग्य वेळ मिळायला हवं हा सरकारचा आग्रह आहे असं मोदी यांनी स्पष्ट केलं। जगात आर्थिक मंदी असताना भारत आर्थिक प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय। आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनीही याला दुजोरा दिला आहे असं पंतप्रधान म्हणाले। राज्य सरकारनं अनेक आघाड्यांवर लोकाभिमुख आणि कल्याणकारी निर्णय घेतल्याचं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी काल आपल्या अभिभाषणात केलं। दुष्काळामुळे राज्यातली 15,750 गावं बाधित आहेत। त्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या 3,049 कोटी रुपये अर्थसहाय्यापैकी 2,536 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केल्या आहेत असं ते म्हणाले। 2015 अवकाळी पाऊस आणि गारपीट यांची झळ पोहोचलेल्यांना सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। तसंच शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर 3 महिन्यांचं व्याज माफ करण्याचा आणि पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतल्याचं राज्यपालांनी सांगितलं। विदर्भ मराठवाड्यात शेतीविषयक विवंचना दूर करण्याकरता 14 जिल्ह्यांमध्ये निवारण उपाययोजना हाती घेतल्या असून उद्योगांना प्रोत्साहन देणारी नवीन धोरणं सरकारनं आखली असल्याचं राज्यपालांनी सांगितलं। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल पहिल्याच दिवशी रब्बी हंगामातल्या 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या 1,053 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली। ज्या 15,747 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली होती त्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सवलतींची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। या दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या गावांना ज्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सवलती राज्य सरकारने जाहीर केलेल्या आहे त्या सर्व सवलती आता या गावांना लागू होतील। आणि या गावांना साधारणतः या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 250 ते 300 कोटी रुपये आता राज्य सरकारकडून विविध मार्गाने यांना मदत देण्यात येईल। ती गावं त्या दोन जिल्ह्यातला तो दुष्काळ सरकारने 4 महिन्यापूर्वी जाहीर करायला पाहिजे होता, पण आज त्यांनी सदनाच्या पहिल्या दिवशी या प्रकारे जो दुष्काळ जाहीर केला हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं की गेली अनेक दिवस आम्ही आरोप करतोय की हे सरकार दुष्काळ दाबायचा प्रयत्न करतंय, दुष्काळी गावं प्रशासनाची मदत मिळू नये यासाठी दाबायचा प्रयत्न करतंय हे पुन्हा एकदा आज या ठिकाणी स्पष्ट झालंय। अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेल्याची माहिती महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी काल सर्वोच्च न्यायालयात दिली। सार्वजनिक बँकांनी उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीत त्यांनी ही माहिती दिली। बँकांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं काल मल्ल्या यांना नोटीस बजावली असून त्यावर त्यांच्याकडून 2 आठवड्याच्या आत उत्तर मागितलं आहे। सलग 3 वर्षांच्या दुष्काळानं मराठवाड्यात रब्बी तसंच खरीप पिकं शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत। पाणी नसल्यानं डाळिंब मोसंबीच्या बागा सुकून गेल्या। शेतीपूरक व्यवसाय सुद्धा दुष्काळाच्या गर्तेत सापडले असून दुधाचं उत्पादन घटलंय। या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागातल्या वेगवेगळ्या गावांचा पाहणी दौरा केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे यांनी केलेल्या पाहणीदरम्यान शासनाच्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मराठवाड्यातल्या परिस्थितीबाबत माहिती दिली. आतापर्यंत 1150 कोटी रुपयांचं प्रत्यक्ष वाटप झालेलं आहे आणि ही सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. आता उरलेले जे काही सर्वसाधारणपणे अजून 500 कोटी रुपये आहेत ते देखील एखाद्या आठवड्याच्या आत आम्हाला उपलब्ध होतील आणि आलेली नवीन रक्कम देखील आम्ही पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहोत. शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे देवळात घंटा बडवणारं नाही तर अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व आहे असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ सोळशी गावात शिवसेनेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांचं शिबिर आयोजित करण्यात आलंय. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला सुरक्षेच्या कारणासाठी परवानगी नाकारणाऱ्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मला अभिमान वाटतो असंही ते म्हणाले. आज सुद्धा त्या हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी चांगली भूमिका घेतली. काँग्रेसच्या असतील असतील काँग्रेसचे, त्यांच्या बाकीच्या कर्तृत्वाशी माझा काही संबंध नाहीये. पण निदान एका गोष्टीचं मला समाधान होते की जे अनेक वर्ष शिवसेना सांगते आहे ते शिवसेने व्यतिरिक्त काँग्रेसचा असला तरी एक मुख्यमंत्री बोलतोय आणि करून दाखवतोय. हिंदू म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतोय. बाकी मला त्यांच्याशी बाकी त्यांच्या कर्तृत्वाशी माझा संबंध नाही. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढावं आणि त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी राज्य शासनानं विशेष बळीराजा चेतना अभियान सुरू केलंय. याचाच एक भाग म्हणून शाहिरी तसंच लोकनृत्यातून शेतकऱ्यांना भावनिक साथ घालण्यात येते आहे. देशातले नामांकित लोकनृत्य कलावंत जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गोव्याचं समई नृत्य, गुजरातचं आदिवासी लोकनृत्य, भवई लोकनृत्य, राजस्थानचं कालबेरिया नृत्य अशा विविध लोकनृत्यांमधून कलावंत आपली कला सादर करून प्रत्येकाला क्षणभरासाठी का होईना दुःख विसरायला लावतात. तर अत्यंत प्रेरणादायी असा वीररसातला पोवाडा सादर करून शाहीर शेतकऱ्यांना लढायला शिका असं आपल्या कलाकृतीतून सांगतायत. या कार्यक्रमामध्ये पश्चिम विभागातील 4 राज्य महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामधील विविध कलाप्रकारांचा संगम या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. याच्यात महाराष्ट्राच्या लावणीपासून पोवाड्यापासून तर राजस्थानातील विविध लोककला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे आणि शेतकरी त्याचबरोबर नागरिक याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसून येत आहे. भारताच्या 6व्या दिशादर्शक उपग्रहाचं प्रक्षेपण आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास होणार आहे. IRNSS-1F या नावाचा हा उपग्रह 1425 किलोग्राम वजनाचा आहे. उपग्रह प्रक्षेपण यान PSLV अंतराळ कक्षेत प्रवेश करेल यासाठी 1420 कोटी रुपये खर्च आला आहे. या उपग्रहात लावलेल्या अॅटॉमिक घड्याळामुळे वेळ आणि ठिकाणाची माहिती मिळू शकणार आहे. 1500 किलोमीटरच्या क्षेत्रात योग्य दिशा दाखवण्याचं काम हा उपग्रह करणार आहे. मेसेडोनिया या देशानं इतर देशातल्या शरणार्थी नागरिकांसाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. मेसेडोनियानं आपल्या उत्तरेकडील बाल्कंद सरहद्द बंद केली आहे. स्लोवेनियाकडून प्रवाशांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्यानंतर असा निर्णय घेणारा हा दुसरा देश आहे. याबरोबरच उत्तर सर्बिया आणि क्रोएशिया यांनी शरणार्थीच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. सध्या 13,000 जास्त शरणार्थी मेसेडोनिया ग्रीस सीमेवर अडकून आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर शरणार्थीवरचं सर्वात मोठं संकट संपवल्यानंतर युरोपीय संघ आणि तुर्कीद्वारे योजना तयार केल्यानंतर या देशांनी हे पाऊल उचललं आहे. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज 118वा स्मृतिदिन. त्यांच्या कार्याला त्रिवार नमन. पहिली
स्त्री स्वातंत्र्य आणि शिक्षण याबाबत आजच्या महिलांना जी मधुर फळं चाखायला मिळत आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा वाटा मोलाचा आहे. ज्योतिरावांच्या प्रयत्नांनी त्या स्वतः शिकल्या आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाडा इथं ज्योतिरावांच्या साथीनं त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. विविध जातीच्या 9 मुली या शाळेत विद्यार्थिनी म्हणून दाखल झाल्या. स्त्री शिक्षण म्हणजे महापातक असं मानणाऱ्या तत्कालीन समाजाकडून त्यांना प्रचंड विरोध आणि मनस्ताप झाला. पण ब्रिटिशांनी मात्र 1852 साली या दाम्पत्याचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात सत्कार केला. शिक्षणाबरोबरच विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय आहे. गरोदर विधवा आणि त्यांची तसंच इतर अनाथ मुलं यांच्यासाठी ज्योतिरावांनी सुरू केलेला अनाथाश्रम सावित्रीबाईंनी समर्थपणे चालवला. आपल्या घराच्या आवारातली विहीर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. आत्महत्या करायला निघालेल्या एका गरोदर स्त्रीला ज्योतिरावांनी या कुकर्मापासून रोखलं आणि तिच्या होणाऱ्या अपत्याला स्वतःचं नाव लावू देण्याचं आश्वासन दिलं. सावित्रीबाईंनी हे मोठ्या मनानं मान्य करून त्या महिलेला आपल्या घरात आसरा दिला आणि तिचं बाळंतपण केलं. या बाळाला त्यांनी दत्तक घेतलं. तो पुढे डॉक्टर बनला. प्लेगच्या साथीत रोज 2000 रोगग्रस्त मुलांची सेवा करणाऱ्या सावित्रीबाईंना याच रोगाची लागण झाली आणि त्यातच 10 मार्च 1897 रोजी त्यांचं निधन झालं. सावित्रीबाईंनी पेटवलेली क्रांतीज्योत विझली नाही. आज समस्त महिला वर्गासाठी ही विद्याज्योत बनली आहे. आणि आता बातमी क्रिकेटची. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान यांच्यात होणारा सामना आता धरमशालाऐवजी कोलकाता इथं खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी काल नवी दिल्लीत ही घोषणा केली. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून सामना ठरलेल्या दिवशीच म्हणजे 19 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. आणि आता हवामान वृत्त. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. केंद्र सरकारचं अनुदान योग्य वेळी योग्य व्यक्तीला मिळावं यासाठी सरकार आग्रही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुष्काळग्रस्त गावांसाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन. दुष्काळ सदृश परिस्थिती असलेल्या गावातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या अनेक सवलती. एकनाथ खडसे. अनेक बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देश सोडून गेले. महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती. भारताच्या 6व्या दिशादर्शक उपग्रहाचं आज अवकाशात प्रक्षेपण. आणि 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला भारत पाकिस्तान सामना आता धरमशाळाऐवजी होणार कोलकात्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.